माझ्या एका फोननं त्याला पीक कर्ज मिळतंय. एखादा गरीब माणूस दवाखान्यात ऍडमिट असते, त्या बिचाऱ्याचं बिल त्या ठिकाणी जास्त झालेलं असतं, खिशात पैसे नसतात, माझ्यामुळे त्याचे काय 5,000, 2,000, 4,000 वाचत असतील. एखादी माझी भगिनी दवाखान्यात डिलिव्हरीसाठी ऍडमिट झाल्यावर तिला रक्ताच्या बाटल्याची गरज असती, ती 2 बाटल्या रक्ताची माझ्यामुळे मिळाल्या असतील. बांधवानो, ह्या सगळ्या कामाला, ह्या सगळ्या कामाला ही कोट्याधीश आबजाधीश मंडळी काय समजते? चिल्लर. मला सांगा, सामान्य लोकांची कामं करणं चिल्लर काम आहेत का? माझं त्यांना आव्हान आहे, आता ज्या लोकांना तुम्ही चिल्लर काम समजता त्या लोकांना लोकसभेचं मत मागू नका. चिल्लर माणसाला कशाला मागतो मत? आता तुम्हाला सांगतो, तुमचं मत घ्यायचं म्हणलं की तुमच्या पायावर पाणी धुऊन तीर्थ पेतील, तुमचं मत मागतील, पण तुमचं काम करणाऱ्या ओमराजेला मात्र काय म्हणते? चिल्लर काम आहे. ही काय खासदाराचं काम आहे का? आणि त्यांना मला सांगायचंय, फोन उचलल्यावर काय होतंय, फोन उचलल्यावर काय होतंय, जरा दमकाड म्हणो. 7 मतदान होते, 4 मतमोजणीला धाराशिवला ये म्हणा, तुला डावटीत लोक काय होते फोन उचलल्यावरती. बांधवानो, संपर्काच्या बाबतीत मला बोलू शकत नाही आणि वेळ दिलाय. एवढं सोपं नाही, इतकं सोपं नाही. माझं उघड चॅलेंज आहे ह्या पावसाळ्यात उघडणाऱ्या कुत्र्याच्या छत्र्याला. निवडणूक आली म्हणून उगवल्यात. ज्यावेळेस कोरोना झालता, कोरोनाच्या काळामध्ये माझ्या मतदारसंघातल्या कुठल्याही गावात कोरोनाचा पेशंट निघाला तर हा ओमराजे त्या गावात होता. बांधवानो, प्रत्येक गावात होता, एक गाव सोडलं नाही. कुणाला व्हेंटिलेटरचा बेड लागला, ओमराजे फोनवर उपलब्ध होता. कुणाला ऑक्सिजन लागला, ओमराजे होता. औषध लागलं, ओमराजे होता. बांधवानो, एवढंच नाही, ऑक्सिजन मुळे माणसं त्या ठिकाणी मृत्युमुखी पडतात लक्षात आल्याच्या नंतर धाराशिवला माझ्या स्वतःच्या मंगल कार्यालयात 50 ऑक्सिजन बेड आपण त्या ठिकाणी व्यवस्था तयार करून दिली, जेणेकरून कुठल्याही माणसाचा ऑक्सिजन विना जीव जाऊ नये. हाही काम ओमराजेनं केलं. 100 लोकांना उपचार दिले. मला आपल्याला विचारायचंय, करोनाच्या काळात राणा पाटील आलते का हो? अर्चनाताई आलत्या का? मल्हार दादा आलते का? मग कुत्र्याच्या छत्र्या कुठं झाल्या नव्हत्या? ओमराजे त्यावेळेस होता. आणि बांधवानो, हीच काम माझं त्यांना दुखायले. आज मला आपल्या सगळ्याला विचारायचंय प्रामाणिकपणे. आता माझ्या संपर्काच्या बाबतीत काही बोलत नाही, मला काय म्हणते? सर्व प्रकारचे अपडेट मिळवण्यासाठी MD Live मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.